ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायलीची शोधाशोध सुरूच असते त्याच वेळीस आता साक्षीचं जे मंगळसूत्राचं लॉकेट असतं ते सायलीला भेटलेलं असतं आणि जेव्हा ते लॉकेट सायली उघडते त्याच वेळेस सायलीला मोठा धक्का बसतो कारण त्यामध्ये कुणालानी साक्षीचे फोटोज असतात तर आता सायली पटापट -पत सर्व काही आवरून घेते साक्षीची खोली अगदी जशीच्या तशी तिने आवरून घेतलेली असते व सायली बाहेर जात असताना अचानक सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला आठवतं की सुभेदारांनी तर साक्षीला ती गिफ्ट आणायला बाहेर गेल्याचं सांगितलं आहे आणि जर सायली अचानकपणे इथून बाहेर निघली तर साक्षीला मोठा संशय येईल म्हणून आता सायली डायरेक्ट खिडकीतून जाण्याचा निर्णय घेते तर आता सायली क्षणाचाही विलंब न करता डायरेक्ट खिडकीतून बाहेर जाते व आता डायरेक्ट मुख्यद्वारा साक्षीच्या समोर कसं जाता येईल याचा विचार करत असते आता साखरपुड्याच्या पूर्ण झालेल्या तेव्हा गुरुजी सुभेदारांना सांगतात की आता आपण अंगठ्या घालायला सुरुवात करायला हवी तेव्हा आता सर्वच सुभेदार परिवार आता काळजीत असतो सायली अजूनही आलेली नसते तर साक्षी आणि चैतन्य खूप खुश झालेले असतात तर अर्जुन मनात विचार करत असतो की कदाचित तिथे काही घडलं तर नसेल ना सायली अजून कसे काय आले नाहीत असं म्हणून अर्जुन आता स्वतःहूनच सायलीला पाहायला जाण्याचा विचार करतो तर अर्जुन घरातील सर्वांना तो सायलीला शोधायला जाण्याचा सांगत असतानाच अचानक समोरून सायली आलेली असते तेव्हा अश्विन तिथे मोठ्याने सायली आल्याचं सांगतो तर आता सर्वांचा जीव भांड्यात पडलेला असतो जेव्हा सायलीला ते सर्वच जण पाहतात तर सायलीने आता धोका पत्करून शेवटी काम फत्ते केलेलं असतं आता तर आता साक्षी आणि चैतन्य समोर असल्यामुळे आता त्यांना कोणताही सुगावा लागायला नको म्हणून अर्जुन आता सायलीला कोड्यात बोलत असतो तर सायली म्हणते की सर्व काही ठीक आहे तेव्हा अर्जुन म्हणतो फन टॅस्टिक आता सर्व काही ठीक आहे सर्व काही ओके आहे इतक्यातच तिथे मूर्ख अस्मिता पचकते आणि म्हणायला लागते की सायली तू तर गिफ्ट आणायला बाहेर गेली होतीस ना मग गिफ्ट कुठे आहे तेव्हा आता सर्वच जण अस्मितेकडे रागाने पाहत असतात तर सायली म्हणते की मी खरं तर गिफ्टची सोय करायला गेले होते तर सायली आता साक्षीकडे रागाने पाहत सर्वांना म्हणायला ला लागते की कसं आहे ना साक्षी आणि चैतन्य भाऊजीच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा दिवस आहे मग त्यांना आयुष्यभर ते गिफ्ट कायम लक्षात राहावं तेच गिफ्ट त्यांना द्यायला हवं आहे ना तर अर्जुन आणि सायली जे काही कोड्यात बोलत असतात ते सुभेदारांना चांगलंच समजत असतं तेव्हा कल्पना आता सायलीला म्हणते अरे वा सर्व काही ठीक आहे तर तर आता चैतन्य अस्मिताला अंगठ्या कुठे ठेवल्या आहेत ते सांगतो तेव्हा अस्मिता अंगठ्या आणायला जाते तर अर्जुन आता कल्पनाला इशारा करतो आणि तिला म्हणतो की ममा आपल्याला चैतन्य साक्षीला अंगठ्या घालण्याऐवजी तिथे काहीतरी करायला हवं आहे प्लीज काहीही कर परंतु चैतन्यला तिथून बाहेर काढ तेव्हा आता कल्पना खूप विचारत असते तर सायली आता तिथे भन्नाट आयडिया करते आणि सायली आता अर्जुनला प्लॅन सांगते तेव्हा अर्जुन सायलीचं खूप कौतुक करतो अर्जुन लगेचच अश्विनला इशारा करतो आणि ज्यूस मागून घेतो ज्यूसचा ग्लास मागून घेतल्यानंतर अर्जुन आता तो ग्लास कल्पनाच्या हातात देतो तर गुरुजी चैतन्य आणि साक्षीला सांगतात की आता नवरा नवरींनी एकमेकांना अंगठ्या घाला इतक्यातच कल्पना मोठ्याने आवाज देत म्हणते की थांबा सर्वांच्या नजरात कल्पनाकडे वळलेल्या असतात तर कल्पनामध्ये काय आहे ना मुलाची आई मी आहे ना मग त्या अंगठ्या मी देणार नवरा नवरींना तेव्हा चैतन्य खूप खुश होतो तर कल्पना आता ठरलेल्या प्लॅनिंगनुसार हळूहळू पुढे जाते आणि अचानक पाय अडकल्याचं नाटक करत तो ज्यूसचा ग्लास डायरेक्ट चैतन्याच्या अंगावरती सांडून देते तेव्हा सर्वच जण आता घाबरल्याचं नाटक करत असतात आणि अर्जुन म्हणत असतो मम्मा अगं काय केलंस तू चैतन्याचा ड्रेस खराब केलास अगं तर कल्पना आता घाबरण्याचं नाटक करत चैतन्याची माफी मागत असते तेव्हा चैतन्य म्हणतो अगं मावशी इट्स ओके असं होतं तू जास्त काळजी नको करूस आता सुभेदारांनी ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार सर्व काही सक्सेसफुल होत आलेलं असतं तर आता अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की चैतन्य मला असं वाटतं की माझ्या मित्राला तयार करणं हे माझ्याच नशिबात होतं चल पटकन मी तुला तयार करतो आणि अर्जुन आता नकळतपणे सायलीला सुद्धा बोलावतो तेव्हा साक्षी म्हणते सायली कशाला सायली तिथे येऊन काय करणार आहे तेव्हा आता अर्जुन डोक्याला हात लावतो आणि त्यानंतर मग एक्झॅक्टली मला म्हणायचं होतं की चैतन्य तू सोबत चल चुकून सायलीचं नाव आलं तेव्हा आता साक्षी सुद्धा म्हणते नाही मी येते चैतन्यला तयार करण्यासाठी तर पूर्णाची लगेच साक्षीला म्हणतात की अगं बाळा तू तर नवरी आहेस ना आता तू नवऱ्याचे कपडे बदलणार आहेस का तर आता अर्जुन चैतन्यची अजिबात ऐकत नाही आणि चैतन्यला तसंच ओढत आता रूम मध्ये कपडे चेंज करण्यासाठी घेऊन गेलेला असतो तर साक्षीला आता सुभेदारांवरती जम डाऊट आलेला असतो आणि साक्षी मनात म्हणायला लागते ला की मगाशी सायली गायब होती आणि आता अर्जुन स्वतःहून चैतन्यला घेऊन गेला आहे याचं काय चाललं आहे हे एकदा बघायला हवं आहे तर इकडे आता रूम मध्ये अर्जुन चैतन्यला सांगतो की मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे तुला मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे म्हणून तू इथे घेऊन आलास का आणि तिथे अर्जुन म्हणतो हे बघ ते खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला तुला खरंच काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तेव्हा आता सायली इकडून ज्या मार्गे सायली साक्षीच्या रूममधून बाहेर पडलेली असते त्याच मार्गाने आता सायली चैतन्यच्या रूमकडे गेलेली असते आणि सायली आता खिडकी ठोठावते तेव्हा चैतन्यला जरासा धक्काच बसतो आणि चैतन्य घाबरून पाहतो तर अर्जुन पटकन जाऊन खिडकी उघडतो तर सायली आत येते तेव्हा चैतन्य टाळ्या वाजवत म्हणतो की फंटॅस्टिक मला आता असं वाटलं होतं की कदाचित तुम्ही माझ्यासाठी इथे आला आहात परंतु तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते तुमच्या तुमच्या जवळच ठेवा माझी साक्षी बाहेर वाट पाहते आहे तर आता चैतन्य मूर्खासारखं परत ती चूक करत असतो आणि तो सायली अर्जुनचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो तर आता चैतन्य हात जोडतो आणि म्हणायला लागतो ला ला की तुमचे जे काही असेल ना ते तुमच्या जवळच ठेवा आणि माझा हा चांगला दिवस खराब करू नका तेव्हा आता सायली लगेचच चैतन्यला थांबवते आणि म्हणायला लागते हे बघा चैतन्य सर माझ्याकडे ज्या महत्वाच्या वस्तू आहेत ना त्या तुम्ही एकदा पाहायलाच हव्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या संपूर्ण आयुष्य खराब होण्यापासून वाचणार आहे तेव्हा आता अर्जुन सायलीला सांगतो आणि तो, तो।, तो चैतन्य अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो तर अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य तू एकदा ह्या सर्व काही वस्तू पहा आणि आम्हाला काय सांगायचं आहे ते नीट ऐक त्यानंतर साक्षीच्या बाबतीत तू जो काही डिसिजन घेतील तो आम्हाला मान्य असेल ले 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 तर आता चैतन्य जेव्हा कुणालने साक्षीसाठी लिहिलेले लव्ह लेटर्स त्यानंतर कुणाल आणि साक्षीचं फोटो असलेले ते लॉकेट जेव्हा चैतन्य हातात घेऊन पाहतो तेव्हा चैतन्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो तर धक्क्याने चैतन्य आता खाली पडणार इतक्यात अर्जुन त्याला सावरतो आणि त्याला म्हणायला लागतो की हे बघ चैतन्य जेव्हा कुणाला आणि साक्षीचं हे कनेक्शन आम्हाला समजलं होतं ना तेव्हा आम्हाला सुद्धा असाच मोठा धक्का बसला होता अखेर आता सायली आणि अर्जुनने खूप मोठा सापळा रचून आता त्यामध्ये जबरदस्त ऍक्टिंग करीत सुभेदारांनी त्या दोघांची चांगलीच साथ निभावलेली असते आणि अखेर सायलीने धोकापत करून साक्षीच्याच खोलीतून आता ते पुरावे चैतन्यपर्यंत पोहोचवलेले असतात आणि अखेर आता त्याच्यासमोर सत्याचा उलगडा केलेला असतो तर सायली आता घडलेली सर्व हकीकत चैतन्याला सांगत म्हणायला लागते ला 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 की सर्वात आधी चैतन्य सर आम्हाला साक्षी आणि कुणाचा फोटो आधीच मिळाला होता हे फोटो त्यानंतर हे प्रेमपत्र हे आम्हाला आत्ता कपाटात मिळालं आहे हे बघा चैतन्य सर तुम्ही आता मन घट्ट करा आणि सत्य स्वीकारा आणि हे सर्व काही आता विसरून जाण्याचा प्रयत्न करा तेव्हा चैतन्य रडत असतो आणि म्हणतो की हे सर्व काही विसरून जाऊ इतके सारे पुरावे खोटे कसे असू शकतात मी तर साय साक्षीवरती खरं प्रेम केलं होतं रे अर्जुन एका मुलीला ओळखण्यात मी कसा काय एवढा मोठी चूक केली तेव्हा अर्जुन चैतन्यची समजूत काढत म्हणायला लागतो की चैतन्य तू तर त्या साक्षीवरती खरं प्रेम केलं होतस परंतु साक्षीचा हा खरा चेहरा आहे चैतन्य तर पुढे अर्जुन चैतन्याला सांगतो की आपल्या कुणालचा जीव घेणारी साक्षीचा आहे चैतन्य तर सायली म्हणते की हे सत्य स्वीकारणं तुम्हाला खूप अवघड जाणार आहे परंतु हा साखरपुडा हे लग्न हे खोटं प्रेम हे सर्व काही साक्षीचा स्वार्थ आहे आणि यामागे फक्त आणि फक्त वाश्रम मर्डर केस आहे त्या केसमधून बाहेर पडण्यासाठी साक्षी फक्त तुमचा उपयोग करते चैतन्य सर तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की साक्षीने अगदी कुणालसारखी तुझी अवस्था केली असते चैतन्य परंतु तिला हे गोष्ट लक्षात नाही की चैतन्य एकटा नाही आहे तर मी तुझ्यासोबत आहे आपली अख्खी फॅमिली तुझ्यासोबत आहे तेव्हा चैतन्य आता अर्जुनची माफी मागतो त्याला स्वतःबद्दल खूप गिल्ट वाटायला लागलेलं असतं तर चैतन्य म्हणतो की मी तुला एवढं घालून पाडून बोललो तुझा अपमान केला तरीसुद्धा अर्जुन तू माझ्या पाठीशी उभा राहिलास का तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुझ्या पाठीशी नाही चैतन्य कायम तुझ्यासोबत उभा आहे तर चैतन्यला आता स्वतःची चूक लक्षात आलेली असते आणि अखेर साक्षीच्या खरा चेहरा समोर आल्यामुळे चैतन्य आता अर्जुन आणि सायलीची माफी मागत असतो तर इकडे आता खालती सर्वच जण साक्षीसोबत गप्पा मारत बसलेले असतात तर अश्विन तिथे साक्षीला म्हणतो की साक्षीत खरंच तू खूप लकी आहेस कारण चैतन्य सारखा का नवरा तुला मिळणार आहे चैतन्य असंच आयुष्यभर तुझ्यावरती प्रेम करत राहील तेव्हा आता प्रताप म्हणतो अश्विन फक्त साक्षीच नाही तर आपला चैतन्य सुद्धा खूप लकी आहे कारण साक्षीसारखी इतकी चांगली गुन्हे बायको त्याला मिळणार आहे तेव्हा आता अस्मिता स्वतःच्या मनाशी म्हणत मना असते की आज सर्वांना काय झालं आहे आज डॅड सुद्धा त्या साक्षीचं इतकं कौतुक करतात मला हे स्वप्न विप्न तरी पडलेलं नाहीये ना तर इकडे आता साक्षीस बायल देते आणि प्रतापला थँक्स म्हणते तर आता साक्षी सर्वांना म्हणते की चैतन्यला यायला खूप उशीर होते मी जाऊन बघते तो तयार झाला आहे का तेव्हा आता पूर्णाची तिला थांबवतात आणि तिला मुद्दम अडकवून ठेवतात आणि म्हणतात की अगं तू कुठे जातेस मी ना आज पहिली मुलगी नवरी मुलगी बघितली आहे की जिला काम करायची हौस हो आहे अगं तू बाळा आमच्या पशी बस ना तू अजिबात कुठे जायचंच नाही आहेस तेव्हा आता साक्षीच्या मनात खूप मोठा संशय निर्माण झालेला असतो तर साक्षी स्वतःच्या मनाशीच म्हणत असते की हा अर्जुन चैतन्यसोबत इतका वेळ काय बोलत असेल रूममध्ये हो आणि आता ही सायली सुद्धा अचानक गायब झाले आहे नक्की यांचं काय चाललं आहे तेच मला समजत नाही आणि साक्षीला अचानक अर्जुनने जेव्हा चैतन्यला घरी बोलवलेलं असतं तेव्हा त्यांच्यातील झालेले वाद ते, ते बोलणं आठवत असतं तर साक्षी स्वतःच्याच मनाशी बोलत म्हणायला लागते ला की कदाचित अर्जुन आता चैतन्यला एकट्याला ते गाठून तेच त्याला सांगायचं असलेलं सत्य तो सांगतं असे मला लवकरात लवकर चैतन्य आणि अर्जुन यांना बाहेर बोलावं लागेल मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून आता साक्षी अलर्ट झालेली असते तर इकडे आता रूममध्ये अर्जुनसुद्धा खूप रडत असतो आणि तो चैतन्यला म्हणतो की माझा एक मित्र ऑलरेडी मी गमावला आहे चैतन्य आणि मला माझ्या दुसऱ्या मित्राला गमवायचं नव्हतं आणि म्हणूनच आमची इतके दिवस धरपड चालू होते तेव्हा चैतन्य उठतो अर्जुनला घट्ट मिठी मारतो आणि त्याची माफी मागायला लागतो तर आता त्या दोन जीवाभावांचे मित्र एकत्र आलेले पाहून सायली तिचा आत्मा थंड झालेला असतो आणि सायलीला खूप छान वाटत असत तर तर अर्जुन आता चैतन्याचे डोळे पुसतो आणि म्हणायला लागतो की अर्जुन आणि चैतन्याची मैत्री कधीच कोणीच नाही तोडू शकत तेव्हा सायली म्हणते की साक्षीसारखी मुलगी तर नाहीच नाही तर चिरलेला चैतन्य अर्जुनला म्हणायला लागतो ला ला की त्या साक्षीला ना तिच्या केलेल्या चुकीची खूप मोठी किंमत मी चुकवायला लावणार आहे तर अर्जुन म्हणतो हो आपण मिळून आता त्या साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणार आहोत तर अर्जुन आता स्वतःचा हात पुढे करत चैतन्याला म्हणतो की जिथे अर्जुन आणि चैतन्य आहेत तिथे लगेच चैतन्य अर्जुनच्या हातात हात देतो आणि म्हणायला लागतो तिथे काहीही अशक्य नाही आणि तिथे सायली आता त्या दोघांचं एकमेकावरचं जो चा काही विश्वास असतो ते पाहून शैली खूप खुश असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता साक्षी कोणाचं काही ऐकायला तयार नसते आणि ऑलरेडी साक्षी अलर्ट झालेली असते तेव्हा आता साक्षी लगेच उठते आणि म्हणायला लागते मी आता चैतन्य घे घेऊनच येते तर आता साक्षीला थांबवण्याचा सुभेदार परिवार पूर्ण प्रयत्न करतात परंतु तो व्यर्थ जातो आणि इकडे आता चिडलेला चैतन्य साक्षीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याचा निर्णय घेतो तेव्हा अर्जुन त्याची समजूत घालतो आणि त्याला म्हणतो की ही वेळ डोकं शांत ठेवण्याची आहे चैतन्य तेव्हा आता सायली चैतन्याला म्हणते की आता आश्रम मर्डर केसचे पुरावे मिळवण्यासाठी तुम्हाला साक्षीसोबतच राहावं लागेल तिच्यासोबत प्रेमाचं नाटक असंच सुरू ठेवावं लागेल इतक्यातच साक्षी येते आणि ती हाक मारते तेव्हा तिघांनाही मोठा धक्का बसतो